अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पूर पाहायला गेलेला एक इसम पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे, परिणामी त्याला आपला जीव गमवावा लागलाय। काल तोंडापूरसह परिसरात झालेल्या पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने कांग नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता। या पुरामुळे फत्तेपूरकडे जाणारा संपर्क तुटला असून नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या दोन्ही काठांवर बघेंनी मोठी गर्दी केली होती। धरण परिसरात नदीच्या काठावर पूर पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाय घसरल्यामुळे नदीच्या प्रवाहात ते दोन्हीही तरुण वाहून जात होते। त्यातील एका तरुणाला वाचवण्यात जमावाला यश आले असून 32 वर्षीय शेख मुशीर शेख जहीर हा तरुण नदीपात्रात वाहून गेला होता। काल संध्याकाळपर्यंत त्याची शोध मोहीम सुरू होती, परंतु तब्बल 20 तासांनंतर आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथील नदीपात्रात इसमाचे मृत शरीर मिळून आले आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे मयत इसमाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर पहूर पोलीस स्टेशनचे PI घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।